जाण्याच्या अगोदरपासून हुसेन दलवाई आमचे आहेत आणि बाकी तर मुरगेकर सर आमचे आहेत. मुद्दा असा आहे की आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न तडीला न्यायचा आणि त्यासाठी एक दीर्घ पल्ल्याचं आंदोलन कशा पद्धतीचं करता येईल ह्या बाबतीमध्ये आपण सगळे मिळून चर्चा करूया. अगदी उत्स्फूर्तपणे अगदी भावना व्यवस्थेने काही निर्णय ताबडतोबने जाहीर करणं हे काय बरोबर होणार नाही असं मला वाटतं. सर, आता विधानसभा तिचं आंदोलन म्हणजे तिचं अधिवेशन सुरू आहे, पण आपलं ताबडतोबीने तिथं मोर्चा आयोजित करता येईल की नाही याचं निश्चितपणे तुम्ही कानोसा घ्या. आम्ही सर्वजण आपल्याबरोबर कायम राहणार आहोत. मुद्दा असा आहे की आय आय टीच्या कॅम्पसमध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती एकूण देशामध्येच आहे, प्रत्येक वस्तीमध्ये आहे. दर्शन सोळंकीचं हत्याकांड काय, त्याच्या अगोदरचं अनिकेत आंबोळेचं हत्याकांड काय, संपूर्ण आतापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या मध्ये दलित आदिवासी ओबीसींच्या जवळजवळ बुद्धिमान असे 122 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रोहित मोहित बिमोलचं आंदोलन सुद्धा आपण मध्ये सोडलेलं आहे. या सगळ्या हत्याकांडाच्या विरोधामध्ये जे आपलं आंदोलन आहे ते एकूणच दलित शोषित आदिवासी धार्मिक अल्पसंख्याक यांच्या ज्या बेसुमार कत्तली आपल्या देशामध्ये या ब्राह्मण्यवादी शासनाच्या काळामध्ये होत आहेत त्याच्या विरोधामध्ये जे व्यापक आंदोलन आपल्याला उभं करायचं त्याचाच हा एक भाग आहे. मी सर्वांना विनंती करतो, मी बोलणार नव्हतो, सरांचंच ऐकायचं होतं, पण आम्ही सर्वजण सरांसारखे ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते, आपल्या राज्यसभेचे सदस्य होते आणि नियोजन आयोगाचे सुद्धा सदस्य होते. त्याच्यापेक्षा जास्त मला ते या वयामध्ये सुद्धा म्हणजे त्यांना आता 78 वर्ष सुरू झालं, बाजूला त्यांच्याच इतके तरुण हुसेन दलवाई बसलेले आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांचे इतकेच आता तरुण होणार आहोत. तर सरांनी या वयामध्ये सुद्धा जो पुढाकार घेतलेला आहे आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि आंदोलन जास्तीत जास्त कसं व्यापक होईल या बाबतीमध्ये प्रयत्न करू. मोठं बोलतो आणि दर्शन सोळंकीचा हा जो प्रश्न आहे